हो, नाशिक श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र नाशिक जिल्ह्यात पावसानं दिली ओढ जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यानं खरीपाच्या पेरणीवर परिणाम जिल्ह्यातल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानितकर यांची नियुक्ती आणि नाशिक सहकारी साखर कारखाना चालवण्याची नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची तयारी या होत्या गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे वार्ताहर संजय पाठक नाशिक जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे एक जून ते बारा जुलै या दरम्यान जिल्ह्यात तीन हजार शेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण बाराशे मिलीमीटर न कमी आहे जिल्ह्यातील काही तालुके टँकर मुक्त झाले असले तरी अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे नाशिक शहरावरही जलसंकट निर्माण झाले आहे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा एकोणावीसशे दशलक्ष घनफूट म्हणजेच पस्तीस टक्के साठा शिल्लक आहे यात नाशिक महापालिकेचे अवघे बेचाळीस दशलक्ष आरक्षण महापालिका चे फेरनियोजन करावे अशी सूचना नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे त्यानुसार येत्या रविवार पर्यंत पावसाचा अंदाज घेऊन पुढील आठवड्यापासून दर बुधवारी शहरात कोरडा दिन पाळण्यात येईल अशी घोषणा नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली आहे पावसाने ओर दिल्यानं खरीपाच्या पेरण्यांवरही परिणाम झाला आहे नाशिक जिल्ह्यात सरासरी साडे सहा लाख हेक्टर खरीपाचं क्षेत्र असून त्यापैकी बारा पूर्णांक सत्तावीस टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत अर्थात जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच अन्य बँकांच्या माध्यमातून आतापर्यंत नऊशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आलं आहे यंदाच्या हंगामात दोन हजार सातशे ऐंशी कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्याचं जिल्हा प्रशासनाचं उद्दिष्ट आहे त्यापैकी आतापर्यंत पस्तीस टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असून सध्या एक रुग्ण उपचार घेत आहेत जिल्ह्यात आतापर्यंत तीन नागरिकांना कोरोना संसर्ग झाला त्यातील तीन नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सदाचा पॉझिटिव्हिटी रेट एक टक्के इतका आहे नाशिक महापालिकेच्या वतीनं शहर बस सेवा सुरू करण्यात आली असून त्याचा शुभारंभ विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला महापालिकेने त्यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ ही कंपनी स्थापन केली आहे या कंपनी मार्फत सिटी लिंक असे नाव असलेली ही बस सेवा सुरू असून एकूण अडीचशे बस या सेवेसाठी वापरण्यात येणार आहे सध्या कोरोनाचा संकट विचार करता अवघ्या सत्तावीस बस रस्त्यावर धावत आहेत महापालिकेने दोनशे सीएनजी पन्नास डिझेल बस वापरण्याचे ठरवले आहे पन्नास इलेक्ट्रिकल बस साठी केंद्र शासनाकडे अनुदानाचा पाठपुरावा करण्यात येत आहे त्यामुळे केंद्र शासनाकडून हे अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन बसच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे नाशिक मधील महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूपदी लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर यांची नियुक्ती राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे विद्यापीठाचे यापूर्वीचे कुलगुरू डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांची मुदत संपल्यानं डॉक्टर कानिटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे नाशिक सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने तयारी दर्शवली आहे तसा ठराव बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला नाशिक सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीमुळे बंद आहे त्यामुळे तो सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या संदर्भात राज्य शासनाची मान्यता घेऊन कारखाना चालवण्यासाठी निविदा भरण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला दिंडोरी तालुक्यातील रानवड सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी देखील निफाड तालुक्यातील स्वर्गीय अशोकराव बनकर नागरी पत संस्थेने तयारी दर्शवली आहे या कारखान्याची साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकतीच पाहणी केली राज्य शासनाच्या वतीने वीसशे सतरा अठरा मध्ये घेण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर पहिला क्रमांक पटकावला या ग्रामपंचायतीला नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या कार्यक्रमात गौरवण्यात आलं नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या शिक्षण संस्थेच्या वतीनं वास्तुशास्त्र महाविद्यालयाला शरद पवार यांचे नाव देण्याचा नामकरण सोहळा राजर्षी शाहू पॉलिटेक्निक कॉलेजच्या वतीनं नवीन इमारत तसेच उदोजी मराठा शैक्षणिक वारसा संग्रहालय लोकार्पण सोहळा असे कार्यक्रम उपमुख्य मुख्यमंत्री अजित पवार आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडले याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं